इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी भाषण व निबंध लेखन या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कावळा पक्षी याबद्दल सुंदर अशी माहिती पाहिलेली आहे। 10 ओळींमध्ये निबंध पाहत आहोत सध्या। आजचा विषय आहे पोपट पक्षी। पोपट याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे, ही माहिती लिहून घेऊ शकता, यासाठी वेळ दिला आहे। पोपट रंगीबिरंगी बऱ्यापैकी हुशार अत्यंत मिलनसार आणि दीर्घकाळ जगणारे पक्षी आहेत। रंग वजन आणि सवयी यासारख्या वैशिष्ट्यांमध्ये पोपटांच्या वेगवेगळ्या प्रजाती मोठ्या प्रमाणात बदलतात। जगभरात जवळजवळ 400 पोपटांच्या प्रजाती आहेत। पाहुयात मग, पोपट हिरव्या पोपटी रंगाचा असतो। पोपटाची चोच लाल आणि बागदार असते। पोपटाला हिरवी मिरची, कैरी, बोरे आणि पेरू खूप खूप आवडतात। पोपट जंगलात झाडावर राहतो। पोपटांचे पंख सुंदर असून नख्या तीक्ष्ण असतात। काही पोपट माणसासारखे काही शब्द बोलू शकतात। मुलं प्रेमाने त्याला मिठू मिठू पोपट असे म्हणतात। आपण पोपटाला पिंजऱ्यात ठेवता कामा नये। पोपट नेहमी झाडाच्या पोकळीमध्ये घर करून राहतो। पोपट हा खूप हुशार पक्षी आहे। तर असा हा आपला पोपट याबद्दल 10 ओळींमध्ये निबंध आहे। इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी असे छोटे छोटे व्हिडिओ आपणास उपयुक्त ठरतील। आपल्या मित्रापर्यंत, आपल्या विद्यार्थ्यापर्यंत नक्की पोहोच करा। शालेय निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच माहिती मिळत राहणार आहे। चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।